शहबाज पहला ओवर लेकर सज्जे होते हुए सामना करने के लिए तैयार कुणाल। पहली गेंद आक्रामक स्ट्रोक करने का प्रयास, गेंद शॉट कवर्स के क्षेत्र में, अमित वहां पर तैनात थे, गेंद को फील करने की चाहत जताई लेकिन गेंद हाथों में नहीं आई। एक रन के साथ यहां पर कुणाल मुकादम ने अपना खाता खोला। अब सामना करने के लिए तैयार है योगेश पाटिल। शहबाज फिर से एक बार सज्जे होते हुए लेफ्ट आर्म बॉलर, इस बार बैट का मोटा सिरा लेकर गेंद थर्ड मैन के क्षेत्र में, लेकिन वहां पर दीपक तैनात जो कि कीपर की भूमिका में, इस टीम के कप्तान, करता धरता यही कहा जाएगा कैप्टन, गेंद को फील करते हुए कोई रन नहीं। योगेश की अगर बात करें, एमसीसी स्पोर्ट्स की एक स्ट्रॉन्ग टीम है, इस प्रतियोगिता में एक अच्छी टीम के रूप में उभर कर आई है और अच्छा परफॉर्मेंस है इस ग्राउंड पर अक्सर उनका होता है, ये उनका होम ग्राउंड है। इस बार सफल होकर खेलने का प्रयास, लेग बिफोर के रूप में मिडल स्टंप पर पकड़े गए, विकेट का पतंग होता हुआ और योगेश की इनिंग की समाप्ति। एक बड़ा झटका एमसीसी स्पोर्ट्स को जरूर जरूर लगता हुआ, ये झटका काफी महंगा होगा। बिल्कुल इस मैच का आपको देखा हमारे गुरु बिल्कुल वॉइस ऑफ थाने जरूर सुनाएंगे सुनील भोईर जी, आइए सर सुस्वागत है। गटतिक्रवर्ती ते देवा विचारला चाळीस धावांचं टार्गेट इथं सेट केलंय श्रीकृष्ण स्पोर्ट्स स्कॉलरशिप या संघाने। 40 धावांची आवश्यकता असेल, 39 धाव पटकावले प्रथम बॅटिंग करत असताना, पहिल्या विकेटचं पतन झालं, योगेश खूप स्वस्तामध्ये बाद झाला इथं पाचीच्या स्वरूपात, त्यानंतर 39 धाव पटकल, 40 धावांचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथं बघायचा आहे। सुरेशकडे चेंडू चालला आहे, 1-1 अराउंड कार्पेट चेंडू निघून जाते, दोन धाव पूर्ण केले, बघायचा तिसरी धाव घेण्याचा मनसुबा होता इथे मनीष याचा, मात्र दोन धावनं समाधान व्यक्त करत असताना फलंदाज कुणाल टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते इथे 4 या आकड्यावर। सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामध्ये 10 धावा पूर्ण कराव्या लागेल या सामना जिंकण्यासाठी। एमसीसी स्पोर्ट्स कासारवाणी या टीमला त्याबरोबर 4 षटकामध्ये 39 धावा पटकावले। षटक क्रमांक पहिला, शहबाज अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतो, शेवटचा चेंडू शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न येतो झाला होता कुणाल याच्या मार्फत आणि निर्धाव चेंडूची सांगता करत असताना पहिला षटक अतिषय चांगला हाताळले गेले, पावर प्लेचा षटक होता असं वाटलं होतं की या षटकामध्ये 10 ते 12 धावा घेणं अपेक्षित होत्या कुणाल आणि योगेश यांच्याकडनं, मात्र योगेश इथं 25 स्वरूपात बाद झाला, त्यानंतर कुठेतरी संघ थोडासा बॅकफुटवर जातोय। आतामध्ये येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजय संपादन करण्यासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे सरासरीचा विचार केला तर अजूनही 12 धावा प्रति षटकामध्ये येणे आवश्यकता असेल आणि 12 धावा नक्कीच प्रत्येक षटकामध्ये एखादा जर मोठा फटका आला तर या धावा पूर्ण होऊ शकतात। बघायचं थोडीशी टीम मीटिंग चर्चा इथं होत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट्स स्कॉलरशिप या संघाच्या मध्ये। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकमध्ये अतिशय चांगली शहबाज यांनी गोलंदाजी करी, आग ओकणारी गोलंदाजी टीमसाठी चांगली बाब आहे। 18 चेंडू येणार शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये विजय संपादन करण्यासाठी हा सामना जिंकण्यासाठी एमसीसी स्पोर्ट्स कासारवाणी या टीमला अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनीष
तर नॉन स्ट्रायकरला फलंदाज कुणाल, तर षटक क्रमांक दुसरा काढण्यासाठी गोलंदाज मार्कर प्रफुल या गोलंदाजाची निवड या सामन्यासाठी केली जाते. क्षेत्ररक्षण मात्र आता विखरलेला आपल्याला दिसतोय. 18 चेंडू आणि 36 धावा, सरासरी 12 धावा प्रति षटकामध्ये पूर्ण करावा लागतील हा सामना जिंकण्यासाठी. एमसीसी स्पोर्ट्स वरवणे या टीमला आणि त्यासाठी प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका येणे आवश्यकता असेल. एखादा फलंदाजाने आक्रमकता दाखवायला लागेल तरच हा सामना जिंकू शकेल एमसीसी स्पोर्ट्स कासार वरवली हा संघ. तर बघूया प्रफुल फलंदाजी मार्कवर. पहिल्या षटक अतिशय चांगल्या दर्जाचा हाताला शहबाज आणि फक्त 4 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केला. ऑनसाईड लोअर फुलटॉल, ऑनसाईड चेंडू हवेमध्ये शतक्षण जज करतो. अतिशय चांगला जजमेंट आणि फलंदाज बाद. लॅपटॉप पुढे घेतले नाही घेतले कॉम्प्युटर आहे. लोअर फुलटॉल चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही फलंदाजाला आणि डीप मिडविकेट रिटर्न मध्ये अतिशय चांगला शतक्षण पाहायला मिळाल. दुसरा फलंदाज बाद होते. एमसीसी स्पोर्ट्स वडवली या टीम टीमची धाव संख्या आहे मात्र एक्सपोर्ट फट 5 मिनिटं पण लागत एक्सपोर्ट व्हायला. हँग बी जात मारणं सर्व काहीच नाही पटापट एक. सतरा चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 17 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र टार्गेट नक्कीच वाढत जातोय कारण पहिल्या षटकामध्ये अतिशय गोखणारी गोलंदाजी शहबाज याच्या माध्यमातून केली गेली. 4 धावांचा तो षटक टाकला, पावतलाचा षटक होता. 2 छत्रक्षण 38 सर्कलच्या बाहेर होते आणि इथे पहिल्या विकेटचा पतंजला टीमची धाव संख्या होती ती फक्त 1. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिला फलंदाज बाद झाला होता, टीमची धाव संख्या होती ती 1. क्रिकेट हा आकड्यांचा गेम आहे. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा प्रफुल पहिला यश संपादन करतोय. थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय या गोलंदाजाचा. बघायचा कुणाल आता म्हणजे स्ट्रायकिंग एंडला होतो. 3 चेंडूचा सामना केला, 3 धावांचं योगदान टीमसाठी देतोय. मात्र अजूनही चांगली फलंदाजी बॅटिंग करावी लागेल या दोन्ही फलंदाजाला. चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ऑन साईडला यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे, शतक्षण जज करतोय. बघायचा जजमेंट होईल का आणि अतिशय चांगला झेल त्या क्षेत्रामध्ये लागोपाठ 2 फलंदाज बाद होतात. एमसीसी स्पोर्ट्स सोडवली या टीमची. टीमला हा 3रा हादरा. टीमची धाव संख्या असताना फक्त 4. तिसरा हादरा बसतो एमसीसी स्पोर्ट्स वडवणे या टीमला. टीमची धाव संख्या फक्त 4 असताना आणि हॅट्रिक आहे गोलंदाज प्रफुल. लागोपाठ 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद करतोय. पहिला फलंदाज बाद झाला होता मनीष आणि त्यानंतर दुसरा फलंदाज बाद केलाय तो कुणालेला. कुणाल आणि एकूण 3 धाव पटकावल्या. योगेश शून्यावर बाद झाला, मनीष 1 धावावर बाद झाला आणि आता नवीन 2 फलंदाज क्रमांक 4 वर सुशांत मुकादम आणि त्यानंतर क्रमांक 5 वर जातोय हर्षद भोईर गोलंदाज मार्कवर. प्रफुल अतिशय चांगली गोलंदाजी करतो. लागोपाठ 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद करण्यात अजून त्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतोय. बघायचा सुशांत कशा पद्धतीने या गोलंदाजचा सामना करेल. लोअर फुलटॉसॉन साईडला पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये लागोपाठ 3 झेल होतील का. लोअर फुलटॉस चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं तितकंच अवघड असते आणि तेच चित्र भाववारंवार इथं पाहायला मिळालं. 3 फलंदाज त्या क्षेत्रामध्ये पास झाला आणि इथं हॅट्रिक सिद्ध साध्य केली ती गोलंदाज प्रफुल. लोअर फुलटॉस घातक चेंडू असतोय आणि त्या मोठे फटके कन्वर्ट करताना मोठी कठीणाई इथं सतेज चित्र आपण पाहिलं. मनीष त्याच पद्धतीने बाद झाला, त्यानंतर कुणाल याने ते सुखे केले आणि लगेच सुशांत हा फलंदाज देखील बाद झाला. आता कुठेतरी मात्र कॉन्फिडन्स डगमगेल या टीमचा कारण सुशांत हा मोठा फलंदाज होता, तो बाद झाल्याच्या नंतर बघायचा नवीन फलंदाज मध्ये आतमध्ये दाखल होतोय विशाल. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. 4 धावा 1 गडी बाद शहबाज, त्यानंतर प्रफुल याने लागोपाठ 3 चेंडूवर 3 फलंदाजांना माघारी पाठवलं आणि आता क्रमांक 6 वर जात असताना विशाल येणारे चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 15 आणि 15 चेंडूमध्ये विजय संपादन करण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी
टेनिस चेंडू लोअर फिल्टर सोटे आणि ते तो फलंदाज बाद झाले. बघायचं ही जोडी कितपत योगदान देईल आपल्या टीमसाठी. 15 चेंडूमध्ये 36 धावा पूर्ण करेल का, तर त्या अगोदर कुलंड अतिशय अजून चांगली दर्जेदार गोलंदाजी पफुरेच्या माध्यमातून होईल का. आता खूप मोठा धडपड मानसिक दबाव निर्माण होतोय एमसीसी स्पोर्ट्स वडोली या टीमवर. 15 चेंडू आणि 36 धावा. गोलंदाज लोअर फुलटॉस होता यावेळेस ऑफ साइड ला. चार लागोपाठ लोअर फुलटॉस चेंडू आणि त्या चार चेंडूवर चार फलंदाज बाद करण्याची किल्लिया साकारतोय गोलंदाज प्रफुल. अतिशय चांगली गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी आणि इथे नक्कीच स्वतः बॅकफुटवर जातोय एमसीसी स्पोर्ट्स वडवली हा संघ. कुठलाच फलंदाज अजूनही खेळपट्टीवर सेट होत नाहीत. प्रत्येक जण मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या चारीचे चार चेंडूवर बाद होत आहे. चारही फलंदाजांना माघारी परतावं लागतंय. प्रत्येक फलंदाज इथं डगाऊटचा शिकार होत असताना नवीन फलंदाज बॉबी आणि हर्षद या दोन फलंदाजांमध्ये आता कुठल्या तरी चर्चा होत असेल, कारण चेंडू शिल्लक आहे ते 14 आणि 36 धावांची अजूनही आवश्यकता. अजूनही कुठल्या प्रकारची धाव या षटकामध्ये दिली नाही अप्रतिम गोलंदाजी. खूप मोठा प्रेशर आहे एमसीसी स्पोर्ट्स वडवली या टीमवर, कारण चार फलंदाज या षटकामध्ये पाच जण एकंदरीत पाच फलंदाज या षटकामध्ये बाद होतात. साईडला बघितला चेंडू टप्पा पडला आणि त्या टप्प्यावर लगेच मोहर उमटे स्टँड अँड डिलिव्हर सरळ चेंडू लवांच्या वरतून 6 धावांसाठी षटकार. या षटकाने थोडेसे धावफलकाला आकार येत असताना 10 धावा मॅजिक फिगर मध्ये जातोय एमसीसी स्पोर्ट वडवली हा संघ. एखाद्या फलंदाजाने खेळपट्टीवर सेट व्हायला हवा होता, तदनंतर चेंडू आले असते, मोठे फटके पडेवरते झाले असते. मात्र इथे चारही फलंदाज खूप स्वस्तामध्ये बाद झाले आणि चारही फलंदाज लोअर फुलटॉसवर बाद झाले. आता जर चेंडू पडला पीच झाला खेळपट्टीवर, तदनंतर लगेच त्या चेंडूवर मोहर उमटली 6 धावांची. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. या षटकामध्ये एकूण 6 धावा खर्च केलेत आणि 4 फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरतोय गोलंदाज प्रफुल. 5 फलंदाज बाद, पहिला 1, 2, 4, 3, 4, 4, 4 आणि 5वा फलंदाज बाद झाला. टीमची धाव संख्या होती ती 4 आणि आत्ता टीमची धाव संख्या मॅजिकल फिगर 10 या आकड्यावर. शेवटचा चेंडू या षटकातील गोलंदाज मार्ग प्रफुल. टावकर आताचा गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल हर्ष त्याच्यासाठी. यावेळी साऊंड साईडला फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय शॉर्ट स्पेक क्षेत्रामध्ये, पंचांचा इशारा येतो. फक्त एकच धाव घोषित क्षेत्रामध्ये, एका धावने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते त्या 11 या आकड्यावर. चार फलंदाज या षटकामध्ये पाच झाले आणि एकंदरीत 7 धावा या षटकामध्ये खर्च केले. एकंदरीत 12 चेंडूचा खेल इथे संपन्न झाला. 2 षटकांचा एकंदर खेल संपला आणि 2 षटकाच्या अंती धावफलकावर धावसंख्या नमूद करत असताना प्रथम बॅटिंग करत असताना एमसीसी स्पोर्ट्स कासरवली या टीमची धावसंख्या टॉस जिंकला होता. श्रीकृष्ण स्पोर्ट्स परिषद या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर एमसीसी स्पोर्ट्स वडवली या संघाने टॉस जिंकला होता आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून झाला होता आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं श्रीकृष्ण स्पोर्ट्स कौशिक या संघाला. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होता आणि 4 षटकामध्ये एकंदरीत 39 धावा पटकाव्यात आणि 40 धावांची आवश्यकता होती या सामना जिंकण्यासाठी. म्हणजे पहिला षटक शेबाज यांनी पॉवर त्याचा अतिप्रतिम षटक टाकला. त्या षटकामध्ये फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि दुसरा षटक नक्कीच प्रफुल याने 4 फलंदाज बाद केले आणि 7 धावा त्याने खर्च केले. येणारी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. 12-29 असा समीकरण या मॅचचं. ऑफसाईडला चेंडूला फक्त दिशा देतोय. इथं सिंगल आणि डबल मी काही होणार नाही. इथे सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं आवश्यकता असेल तरच तुम्ही सामन्यामध्ये परत येऊ शकता. एका सिंगलने टीमची धाव संख्या 12 या कड्यावर जाऊन पोहोचते. येणारे अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे. म्हणजे या षटकामध्ये एकंदरीत 2 षटकार येणं आवश्यकता असेल या टीमला जर विजय संपादन करण्यासाठी असेल करायचं असेल तर. हर्षद याच्या बॅटमधून 1 षटकार आले तो एकंदरीत खेळतोय 8 या धावसंख्येवर. तर प्रथमच स्ट्रायकिंग येऊन पंचांकडनं अधिकृत गाळ
घेत असताना आपण त्याला पाहू शकता. तो गोलंदाज मार्कवर आहे अमित. 11 चेंडू आणि 28 धावा मॅचचं समीकरण. पायची अपील पंचांनी अपील खारिज केलं, अपील फेटाळून दिली आणि 1 धाव लेग वाईज चा पंचांचा इशारा येतोय. एका धावने 300 धाव संख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 धावा एक षटकार ठोकून एक अशा पल्लवित केले हर्षद या फलंदाजाने. बघायचं त्याच्या बॅटमधून अजून 1-2 षटकार येतील का, कारण फलंद संघाला नक्कीच मात्र आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. 5 फलंदाजी तर 5 झालेत MCC स्पोर्ट्स वळवली या टीमची. एम्मा संघ टॅलेंटमध्ये बसलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस द लाईन आणि इथे पुन्हा एकदा पायाला चेंडू लागलं नसेल, कुठेतरी बॅटला बॉल ब्रश झाला असेल असं पंचांचं मत आहे. नाही तर लेग बॉईज, आता मात्र लेग बॉईजचा इशारा येतो पंचांच्याकडनं. लेग बॉईजने टीमची धाव संख्या आकार. कुठेतरी बॅटला बॉल ब्रश झाला असं पंच अय्यूब यांच्याकडनं आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतात. 1 धाव मिळते. एका धावने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 14. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करतोय अमित गोलंदाजी मार्कवर. शॉट प्लेअर ऑन साईडला, चेंडूला पुल केलाय. पुल सक्सेसफुल होईल का आणि पुल सक्सेसफुल. चेंडू जातोय स्क्वेअर लेग वरच्या वरून 7 धावांसाठी षटकार. एक मोठा षटकार उडून दिलाय बॉबीच्या बॅट मधून निघालेला. शॉट ऑफ लेन होता, चेंडूला पुल केला. 6 धावांची मोहर चेंडूवर उमटली आणि 6 धावांनी टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 8 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही फलंदाज मात्र एक एक षटकाराने आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देतो. मात्र अशीच फलंदाजी अशीच बॅटिंग करावी लागेल ती म्हणजे बॉबी आणि हर्षद या दोन्ही फलंदाजाला. अमित फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेट. षटकक्षणामध्ये थोडस स्वतः फेरबदल करतोय. अमित गोलंदाजासाठी राईट हॅम ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र पहिलाच गोलंदाजाने फलंदाजाला हेरलं होतं. थोडासा अखोल टप्पा अजून टाकला चेंडू वेध घेतला शरीराचा आणि येते पंचायत आहे. लेग बायचा इशारा ते 1 अवंत धाव मध्ये तिन्ही धाव संख्या पुढे जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 19 धावांची आवश्यकता आहे. मात्र हा चेंडू खूप निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी. या चेंडूमध्ये जर षटकार आला तर थोडीशी आशा असेल MCC स्पोर्ट्स वडवली या टीमला. बघायचं अमित मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 7 चेंडू आणि 19 धावा. ऑन साईडला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे करतोय हर्षद. मात्र 1 बाईज पंचाचा इशारा येतोय. 1 धाव टीमच्या धावसंख्येमध्ये 8 करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. आता मात्र अजूनही 6 चेंडूचा खेळ एकत्र शिल्लक आहे. निर्णायक षटक 6 चेंडू आणि 18 धावा. सुरुवात खराब झाली MCC स्पोर्ट्स वडवली या टीमची आणि त्यानंतर थोडासा मानसिक दबाव आला हर्षद आणि बॉबी या दोन्ही फलंदाजांवर. कुणाल स्वस्तामध्ये 5 झाला, 4 चेंडू 3 धावा, योगेश 2 चेंडू 0 धावा, मनीष शेने 2 चेंडूचा सामना केला 1 धाव पटकावली, सुशांत 0 वर फलंदाज बाद झाला. हर्षद टपून दाखवतो अजूनही वगैरेच्या आतमध्ये एकंदर षटकाराच्या मदतीने तो खेळतोय 8 या धावसंख्येवर. विशाल फलंदाज 0 वर बाद झाला आणि बॉबी हा फलंदाज 4 चेंडूचा सामना केला, 6 धावा षटकार ठोकला आणि टीमची धावसंख्या आता आहे 22. टीम मीटिंग मध्ये इथे चर्चा थोडीशी होत असताना चर्चा करणं खूप महत्वाचं असं मध्याच्या आतमध्ये आणि तेच चित्र इथं पाहायला मिळते. 6 निर्णायक चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता अजूनही आहे हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला संघर्ष करावा लागेल MCC स्पोर्ट्स वरवली या संघाला. प्लीज विनंती असेल टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका.
तर सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 3 षटकार या सहा चेंडूमध्ये मारावे लागेल एमसीसी स्पोर्ट्स वडवली या संघाला. बॉबी आणि हर्षद या दोन फलंदाजाच्या बॅटमधून एक एक षटकार आले, म्हणजे थोडीशी आशा पल्लवत केली या दोन्ही फलंदाजांनी आपल्या टीमसाठी. बघायचं आहे काय घडतंय काय बिघडतंय या मॅचचं. शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावर सोपवलंय, कारण निर्णायक षटक आहे. येणारे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता, 3 षटकार मारावे लागेल. जशी आग ओकणारी गोलंदाजी प्रफुल्ल यांनी केली तशीच आग ओघणारी फलंदाजी मात्र इथे बॉबी आणि हर्षद या दोन फलंदाजाला करावी लागेल. शेवटचं षटक नयन याच्या खांद्यावर सोपवलंय. सहा चेंडू आणि 18 धावा. नेक्स्ट मॅच रणजी स्पोर्ट्स कासार वडवली आणि सत्य स्पोर्ट्स मोगरपाडा, त्यानंतर होणारा सामना. सहा चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज मार्कवर नयन, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हर्षद षटकाराच्या मदतीने खेळतोय 8 या धावसंख्येवर. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे बॉबी, एक षटकाराच्या मदतीने खेळतोय 6 या धावसंख्येवर. राईट साईडला फुल टप्प्याचा चेंडू होता, जोरदार अपील पंचांकडनं इथे क्वाड बिहाइंड विकेटची, मात्र इथे पंच अपील खारेज करतात, अपील फेटाळून देतात आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे करत असताना सरळ एक किपरचा वेद घेतला चेंडूने. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची आवश्यकता, 5 चेंडू 18 धावा मॅच समीकरण. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा नयन, इथे शेवटचा षटक त्याच्यावर खांद्यावर सोपवलंय. निर्णायक षटक आहे, 18 धावा त्या षटकामध्ये हव्या होत्या आणि पहिलाच चेंडू तो निर्धाव टाकतो. आता जास्त पेशन्स आणि एमसीसी स्पोर्ट्स कासावडून या टीमवर. प्रफुल्ल यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि तेच इथं कारणीभूत ठरतो. एमसीसी स्पोर्ट्स वडवली या टीमला बॅकफुटवर नेण्यासाठी चेंडू होतो. विकेट क्षेत्रामध्ये 1-2 चेंडू अडवला जातो. चेंडू फेकीपर्यंत दुसरी धाव कम्प्लीट होईल का? दोन धावा कम्प्लीट होतात. तिसरी धाव घेण्याची हुलकावणी मात्र दोन्ही फलंदाज देत असताना दोन धावाने टीमची धावसंख्या पुढे सरकारनं पोहोचते ती 24 या आकड्यावर. 4 चेंडू आणि 16 धावा. राईट अप विकेट शरफले ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज कौशलची कॉपी केली का? एसटी रक्षक एसटी पासून जर लांब उभा राहिला तर नक्कीच धाव घेऊ शकतात. सुरुवात इथं खराब होताना पाहायला मिळाली एमसीसी स्पोर्ट्स वडवली या टीमची. 5 फलंदाज 4 या धावसंख्येवर 5 झाले आणि तेच इथे कारणीभूत ठरतोय हा सामना जवळजवळ हरण्यासाठी. मात्र अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइकिंग एंडला फलंदाज हर्षद, नॉन स्ट्राइकिंग एंडला नवीन फलंदाज मनीषच्या आतमध्ये गेलाय संदेश. बॉबी होईल स्ट्राइकिंग एंडला. स्टेटस व्हिडिओ दोन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत हा संघ. 2 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. नयन गोलंदाजी मार्गट आहे. चार
साइडला चेंडू पॉइंट क्षेत्रामधून चेंडू जातो दोषी क्षेत्रामध्ये फक्त एकच सिंगल म्हणजे एक सिंगल बरोबर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 26 या अकरा. शेवटचा षटक मला का दिला त्याचं उत्तम उदाहरण इथे देत असताना गोलंदाज नयन. आता कौतुक करेल गोलंदाज प्रफुल्ल ह्याचं ज्याने 7 धावा खर्च केल्या आणि 4 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं आणि तिथेच या मॅच समीकरण बदललं. तिथेच हा संघ फ्रंटफुटवर आला आणि एफसीसी स्पोर्ट्स ओढवली हा संघ बॅकफुट साईडला खेळण्याचा प्रयत्न. षटक संपतो 14 4 षटकांचा खेळ इथं संपला आणि 4 षटकामध्ये 40 धावांचा पाठला करताना मात्र इथे फक्त 26 धावने रोखलं गेलं. श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेरी या टीमने एमसीसी स्पोर्ट्स कासा बनवली या संघाला. या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच निश्चितच निवड केले जाणार आहे ती प्रफुल्ल या गोलंदाजाचे.